पूरग्रस्त परिस्थिती आहे, तर ऊस बऱ्यापैकी लोकांनी शेतकऱ्यांनी मोडलेला आहे. मोडत असताना सुद्धा आता पूरक खरीपाची जी आहे ती पेरणी ह्यांना करायची आहे, तरीसुद्धा ह्यांनी ऊसाचं कुठल्याही प्रकारचं पातळ जाळलेलं नाही आहे. त्या बुडक्यासुद्धा जे आहे ते इथंच त्या न वेचता रोटावेटरच्या सहाय्याने त्या इथंच जमिनीमध्ये जे आहे ते बारीक करून भुगा करून त्या इथंच ठेवलेल्या आहेत. तर हे मागच्या 10 वर्षापासून जे ते अशा पद्धतीचं जी पीक पद्धती जी आहे ती शेतकऱ्यांनी अवलंबलेली आहे, तर त्याचे काय फायदे झालेले आहेत तर ते त्यांच्याकडून समजून घेऊ. दादा नमस्कार. नमस्कार. तुम्ही हे जे काही पात्र समजा इथं जे आहे ते ठेवलेलं आहे, हो, तर काय फायदे तुम्हाला झाले? सर प्रश्न खताची गरज नाही ह्याला, पण 10 वर्षापासून आम्ही पात्र जाळीत नाही, त्याच्यामुळं रान भुसभुशीत होत आहे. आणि जरी एखाद्या वेळेस पाऊस कमी जास्त पडला तरी पाणी जळून राहते रानाला, आणि रासायनिक खताची तर कसलीच गरज पडत नाही. वापरायची जास्त गरजच पडत नाही. पेरणीच्या वेळेस एखादा थोडासा डोस केला तर हे तुम्ही म्हणता ते पाणी धरून राहत आहे, त्याचा काय फायदा तुम्हाला? फायदा म्हणजे पाच धान जर वाळायला लागलं, हो, पाऊस कमी पडला वाळायला लागलं, त्याच्यामुळं ओलावा धरून राहतो, बरोबर, त्याच्यामुळं पीक वाळत नाही. तर शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीनं हे जे काही पातळाचे अवशेष आहेत किंवा ऊसाच्या बुडक्यांचे अवशेष आहेत, हे असेच इथं टाकल्यामुळं किंवा असेच राहू दिल्यामुळं त्याचं उत्कृष्ट प्रकारचं जे आहे ते सेंद्रिय खत आणि बाहेरून जी काही विकत जी काही शेणखत वगैरे जी काही आणायचं आहे तर त्याची आवश्यकता जी आहे ती आपल्याला पडत नाही. दुसरा विषय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी आपण जमिनीची म्हणतो, पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ती वाढते. आणि त्याच्यामुळं एखादा अवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये पाणी जरी समजा पाऊस नाही पडला तर सोयाबीन समजा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जे आहे ते हे रानानं पाणी चांगलं धरून ठेवल्यामुळं सुकत नाही वाळत नाही किंवा ते वाळत नाही. म्हणजे अशा पद्धतीचे फायदे आहेत. सर्व शेतकऱ्यांना आव्हान राहील किंवा आपलं पात्र जे आहे ते